आय कॅनॉट रिलेट माय सेल्फ विथ ऑल दिस थिंग्स. नाही हे इथपर्यंत जर येऊन पोहोचलं असेल तरी कंट्रोल कॉम्पिटिशन आहे. मला वाटतं कुठं हे थांबलं पाहिजे. तुमचा प्लॅन ए हा इतर करा आणि स्पर्धापेक्षा हा प्लॅन बी ठेवा. आता परीक्षा उशिरा लागतात, यथावकाश यथावकाश यथावकाश. हे लोक कोण आहेत? ते तुमच्याकडेच पूर्वी गेलेले लोक आहेत. त्यानंतर मी सगळ्यांना विनंती करतो की आपण आम्हाला मार्गदर्शन करावं. थँक्यू. खरं म्हणजे की या सगळ्या याच्यामध्ये मी ऑड मॅन आउट आहे. अरे आर्ट वाङ्मय आणि याच्यामध्ये मी एकदम प्राय माणूस आहे. पण मला यांनी बोलवलं आणि विशेषतः अविनाशने आणि या सगळ्या टीमने एक एफर्ट केला. मला तसं फिल्म आणि हे याच्यामध्ये फार मी बघत नसतो. म्हणजे त्याच्याबद्दल काही तिटकाराय असं नाही आहे. पण फार तसं वेळ मिळालेला नाही किंवा वेळ मिळाला नाही असं त्याचे कारण दाखवता आलं की मला वेळ मिळत नाही म्हणून असं असतं. कारण आपला टी आर पी वाढतो मग त्याप्रमाणे की वेळ नाही मिळत. पण एक आहे की मला त्यातल्यात फिल्म ज्यावेळेस बघतो त्यावेळेस आर्ट फिल्म मला आवडतात आणि मी बऱ्यापैकी मग ते मला भाषा समजली नाही तरी मी ती आर्ट फिल्म म्हणून बघतो. हे आज अविनाश तुम्ही जे तुमच्या टीमने जे केलं एक आर्ट फिल्मचा एक अतिशय उत्कृष्ट अतितृष्ट नमुना मला हा घ्यायला मिळाला आणि मला अतिशय आनंदाची गोष्ट. आणि यामध्ये तुम्ही सगळेच एक नवोदित असे कलाकार लेखक दिग्दर्शक एव्हरीबडी इज न्यू एक्सेप्ट तुमचे कोण मला वाटतं की गोडबोलेजी आणि अजून दुसरे कोण आहेत ते प्रत्येक कधी ऍक्टिंग केली का त्यांनी कधी नाही पण पूर्वी कधी ऍक्टिंग केली का त्यांनी केली का नाही तर मला त्यांच्या दृष्टीने मग आपल्याला सॉन्ग काढण्याची सारखा एक नवीन ऍक्टर मिळाला मराठी रंगभूमीला असं वाटतं. फार छान त्यांनी काम केलं त्याच्यामध्ये त्यांना नाही मला वाटतं. एनिवे पण हे असं असेल हे मला वाटलं नव्हतं. असंच आहे का हे जे घडतं ते पिक्चर मध्ये दाखवलं असंच आहे का? भयानक आहे, अतिशय भयानक आहे. आमच्या पिरियड मध्ये मी विचारच करू शकत नाही हे असं असतं हे परीक्षेसारखं आहे. म्हणजे आम्ही त्यावेळेस परीक्षा दिल्या स्पर्धा परीक्षा एकला दिली पास झालो ठीक आहे दुसरीकडे गेलो. पण त्याचे क्लासेस त्या तुमच्या या प्रकारचं जे काही जे चाललं ते बघितलं. आय कॅनॉट रिलेट माय सेल्फ विथ ऑल दिस थिंग्स. नाही हे इथपर्यंत जर येऊन पोहोचलं असेल तर ही कंट्रोल कॉम्पिटिशन आहे. मला वाटतं कुठे हे थांबलं पाहिजे. आता तुमच्यापैकी जरी सांगितलं की 4 लाखांमधून तुम्ही कधी 400-500 लोक ठेवतात म्हणजे 3,99,690,600 मुलं त्याच्यामध्ये सिलेक्ट होत नाहीत आणि त्यांच्या नशीब हे सगळं येत हे भयानक आहे. मला वाटतं की तो तुमचा प्लॅन बी आणि प्लॅन बी नेहमी मी कधी एमपीएससीच्या मुलांना कधी मुलांकडे जात नाही आणि सांगत नाही की तुम्ही एमपीएससी करा म्हणून. ऍक्च्युअल पोझिशन मला माहिती आणि मी नेहमी सांगतो की तुमचा प्लॅन ए हा इतर करा आणि स्पर्धापेक्षा हा प्लॅन बी ठेवा. जेव्हापासून मी जिल्हाधिकारी असल्यापासून हे लेक्चर्स देतो त्याच्या बाबतीमध्ये म्हणजे विषयावरती लेक्चर तुम्ही परत स्पर्धा विषयापासून असं म्हणत नाही पण हे भयानक आहे. मला अतिशय चांगलं वाटलं की त्याच्यामधून हे जे समोर आलं आहे आणि ज्या पद्धतीने त्यांच्या कुटुंबांना त्रास होतो मुलांना त्रास होतो मुलींना त्रास होतो हे कुठेतरी थांबलं गेलं पाहिजे. मी निश्चितपणे आपले जे ग्रामविकास मंत्री महोदय आहेत त्यांना विनंती करेल की प्रत्येक ग्रामसभेमध्ये ही फिल्म दाखवली पाहिजे. भेटून सांगणार आहे की अशी जी फिल्म आहे भयानक वास्तव आहे तर तुम्ही जाऊन हे ग्रामसभेत दाखवा म्हणजे आईवडिलांना पण कळेल की काय होतं येत आहे आणि त्याला मुलांनाही समजेल की त्यांनी पुढे काय करायचं आणि कुठे काय परिस्थिती. मला वाटतं एक चांगलं हे आहे आणि तुम्ही ते थांबू नका. आता डिस नॉट बी युअर फर्स्ट अँड लास्ट एफर्ट. इट शुड बी अ न्यू बिगिनिंग फॉर अ न्यू सिनेमॅटिक एफर्ट. आणि तुम्हाला अतुल पेठेजी सारखे सारखे लोक आहेत जे मार्गदर्शन करतील आणि पुढे जा. आणि गव्हर्नमेंटमध्ये असताना तुम्हाला फिल्म करायची नाही असं काही नाही. आपल्याकडे गव्हर्नमेंटमध्ये राहून कोणी मोठा लेखक होतो कोणी काय काय करतो उपजाव करतो तुम्ही चांगले उपजाव सर झाले तर मी आहे तुम्हाला सपोर्ट करायला. आता तुम्ही ज्यावेळेस काय होतं की मी फार स्पष्टपणे मत मांडतो तुमच्यापैकी मला बरेचसे ट्रोल पण करतात काही हरकत नाही. पण मी ठाम असतो की स्पर्धा परीक्षेचा तुमचा हा जो आहे तो प्लॅन नेहमी बी करा. प्लॅन हे इतर तर करा कारण परिस्थिती भयानक आहे.
मी आणखी एक सांगेल की हे जे दाखवलेलं आहे असे थोडेसे डिफिटिस्ट मला वाटलं होतं की डिफिटिस्ट होतोय का, पण ते नंतर दाखवलं फार मला बरं वाटलं आणि मी अभिनंदन करा लेखक अविनाश तू लेखक आहे वंडरफुल. काहीतरी पॉझिटिव्ह झालेलं आहे आणि पॉझिटिव्हिटी तुम्ही स्प्रेड करत आहात ते असं स्प्रेड करत आहात तुमच्या अशाच फिल्म होऊद्या आणि असेच आर्ट फिल्म होऊद्या कॉमर्स फिल्म होऊद्या काहीतरी एनिथिंग, पण पॉझिटिव्हिटी मात्र शेवटी समाजावर ठेवली पाहिजे. आणि अतुल पिठेजींना मला धन्यवाद दिलं पाहिजे की तुम्ही जे चित्रण केलं आहे ते दिशात काय चाललेलं आहे. आता परीक्षा उशीर असतात, यथावकाश यथावकाश यथावकाश, हे लोक कोण आहेत? ते तुमच्या कधीच पूर्वी गेलेले लोक आहेत. पाकिस्तान किंवा बांगलादेश मधून इम्पोर्ट केलं नाही, हे तुमच्या पैकीच आहे. म्हणजे तुमची पुढची पिढी ज्यावेळेस येईल ते तुमच्याकडे बोल दाखवते. त्यामुळे कुठेतरी अंतर्मनात गेलं पाहिजे आणि आपण काहीतरी सुरू केलं पाहिजे आणि तुम्ही सुरू केलेलं आहे. मला वाटतं की हे जे चेन रिएक्शन आहे, युरेनियम चेन रिएक्शन जी असते तशी चेन रिएक्शन थ्रू होऊन तुम्ही बदल घडवा. नाही तर नुसतंच मग पुढच्या पिढीच्या तुमच्या बाबतीमध्ये असं बोलायला संधी मिळवू नका. मी आपल्या सर्वांना यश देतो आणि तुम्हा सर्वांनाही प्लॅन बी स्पर्धा परीक्षा ठेवा आणि दुसरं कुठलं तरी ठेवा. असं असलं तरी तुम्ही सगळ्यांनी सिलेक्ट व्हावं अशी माझी तुम्हाला सदिच्छा.